ब्रेकनंतर स्पॉटलाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्त्री पुरुष समानतेसाठी कार्यरत असलेल्या युएन वुमेन इंडियाद्वारे मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडिओ नुकताच लॉन्च झाला. या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या सशक्त महिलांचा समावेश करण्यात आलाय. आता मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई तांभणकर ही देखील या व्हिडिओमध्ये झळकणार आहे. आतापर्यंत या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले या सशक्त महिलांची निवड करण्यात आली होती. झी मराठी प्रस्तुत आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हॅमलेट या नाटकाच्या प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू आणि त्यांची पत्नी दीपा लागू यांनी हजेरी लावली होती. नाटक बघितल्यानंतर डॉक्टर लागूंनी नाटकाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. विशेषतः सुमित राघवनच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. चिन्मय मांडलेकर आणि स्पृहा जोशी यांची मुख्य भूमिका असलेल्या समुद्र या नाटकाचे प्रयोग कलाकारांमध्ये झालेल्या मतभेदामुळे बंद झाले होते. आता हे नाटक पुन्हा एकदा नव्या ढंगात रंगभूमीवर येत आहे. पण आता नाटकात स्पृहाऐवजी श्रेया बुगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता नाटकाला आधी सारखीच लोकप्रियता मिळते का हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल. पांडुरंग जाधव दिग्दर्शित ड्रायडे या सिनेमाच्या संपूर्ण टीमला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं शुभेच्छा दिल्या आहेत. नवाजनं या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक ट्विटरवर शेअर केली असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करेल असा विश्वासही व्यक्त केलाय. या चित्रपटामध्ये चिन्मय कांबळी, कैलास वाघमारे, पार्थ खाडके, मोनालिसा बगल हे नवोदित कलाकार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.